आसमंतामध्ये बिरकवलेला चेंडू उंची आणि अंदाज घेत 6 असले अत्यंत महत्वाचा बळी. पुनीत बालन ग्रुपतर्फे आयोजित पुण्यातील गणपती मंडळ, नवरात्र मंडळ, ढोलताशा पथकांच्या संघाचा समावेश असलेल्या फ्रेंडशिप करंडक क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा थरार आपल्याला 1 मार्च 2024 पर्यंत अनुभवता येणार आहे. या स्पर्धेत विविध मंडळांच्या 16 निमंत्रित संघ सहभागी होणार आहेत. पुण्यातील गणपती मंडळातील कसबा गणपती मंडळ, श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंडळ, तांबडी जोगेश्वरी मंडळ, गुरुजी तालीम मंडळ, तुळशीबाग गणपती मंडळ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट, अखिल मंडई मंडळ, गरुड गणपती मंडळ या गणपती मंडळांसह नवरात्र मंडळातील श्री साई मित्र मंडळ, श्री महालक्ष्मी मंदिर तसेच ढोलताशा वाद्य या पथकांमधील युवा वाद्य पथक, श्रीराम पथक, नवरात्र मंडळ वाद्य पथक आणि मीडिया क्षेत्रातील क्रिकेट संघांचा स्पर्धेत समावेश आहे. आज पुनीत बालन ग्रुप फ्रेंडशिप करंडक क्रिकेट सामन्याचा थरार कसा पार पडला पहा. गणपती बाप्पा मोरया. मी नितीन पंडित, तुळशीबाग मंडळाचा कार्यकर्ता आणि पुनीत बालन ग्रुपच्या वतीनं माननीय पुनीत दादा बालन यांनी पुण्यातल्या सार्वजनिक गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांसाठी फ्रेंडशिप कप क्रिकेट स्पर्धेचं इथं आयोजन केलेलं आहे. सीझन 3 हे या स्पर्धेचं 3रं वर्ष आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे पुण्याचा गणेश उत्सव एक पुण्याच्या सांस्कृतिक शहरातील एक अविभाज्य घटक आहेत आणि कार्यकर्ता हा त्यातला एक महत्त्वपूर्ण घटक आहे. आणि ह्या कार्यकर्त्यांना क्रिकेट खेळाचा आनंद देण्यासाठी पुनीत बालन यांच्या संकल्पनेतून या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. खऱ्या अर्थानं कार्यकर्ता म्हटलं की जो गणेश उत्सवामध्ये रात्रंदिवस 10 दिवस त्या उत्सव मंडपामध्ये काम करत असतो आणि त्या कार्यकर्त्याला कुठेतरी खेळाचा आनंद मिळावा या उदात्त हेतूने त्याचप्रमाणे सर्व गणपती मंडळं गणेश मंडळामध्ये विसर्जन मिरवणुकीत होणारी सहभागी होणारी पथके असतील या सर्वांचं एकमेकांशी असलेले ऋणानुबंध अजून घट्ट व्हावेत या भावनेतनं पुनीत दादा बालन यांनी या स्पर्धेचं आयोजन केलं आहे. 3रं वर्ष आहे. कालच या स्पर्धेचं ओपनिंग पुण्यातील नवनियुक्त पोलीस आयुक्त माननीय अमितेश कुमार यांच्या हस्ते संपन्न झालं. सगळी टीम जे आहेत जवळजवळ 16 संघ ह्या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत आणि या सर्व संघांचा उत्साह आमाप आहे. आपण बघतोय मॅचेससुद्धा अत्यंत चुरशीच्या होत आहेत आणि एक चांगला प्लॅटफॉर्म म्हणजे पुनीत दादा बालन यांनी ह्या शिंदे हायस्कूलच्या ग्राउंडवरती इंटरनॅशनलच्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड केलेल्या आहेत आणि हे सर्व नीटनेटकं आयोजन आणि ह्याचा सगळा आनंद कार्यकर्ते घेत आहेत. आज हा स्पर्धेचा 2रा दिवस आहे. अत्यंत चुरशीचे सामने खेळले जात आहेत आणि सर्वजण एन्जॉयमेंट करत आहेत. जो खरा हेतू होता तो इथे साध्य होताना दिसतो. अनेक गणपती मंडळाचे मॅचेस असताना त्या कार्यकर्त्यांचे कुटुंब पण सहभागी होत आहेत आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी इथे येत आहेत. आपण बघतोय की पुणे शहराची जी मीडिया आहे ते मीडियाची सुद्धा एक टीम इथं आलेली आहेत आणि आता मीडियाची मॅच चालू आहे. म्हणजे सर्व अंगानं पुणे शहराचा जो आहे मग त्यामध्ये एक नवरात्र मंडळ असेल, मीडिया असेल, पथकं असतील आणि गणेश उत्सव मंडळ असेल. अशी होणारी सहभागी होणारी मला वाटतं महाराष्ट्रातली नाही भारतातली एक पहिली स्पर्धा आहे की यामध्ये या मंडळांचा सहभाग असतो. आणि अशा पद्धतीने 1 तारखेपर्यंत ह्या मॅचेस चालणार आहे. 1 तारखेला फायनल मॅच असणार आहे. तर ह्या मॅचसाठी आपण पुणेकरांना आव्हान करतो, गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांना आव्हान करतो की आपणही ह्याचा या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या ग्राउंडवरती यावं. एवढंच बोलतो, थांबतो. गणपती बाप्पा मोरया. पाकिट जोरदार टाळायचा पण मला पाहिजे. 5,000 चा बाद करी ठरला आहे तो कॅश प्राइज.